शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बंडखोर आमदार आणि पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाण्यास खासदार संजय राऊत हेच जबाबदार आहेत असा आरोप अनेक बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. या सर्व आमदारांना संजय राऊत यांनी देखील आज जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमदार बंड करून राज्याबाहेर गेले तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही हिंदुत्वासाठी हा बंड करत आहोत असं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सरकारकडून निधी मिळत नव्हता असा दावा केला आणि तिसऱ्या दिवशी आमच्या खात्यात हस्तक्षेप केला जातोय असं कारण या आमदारांनी सांगितलं. आणि मग चौथ्या दिवशी आम्ही संजय राऊत यांच्यामुळे पक्ष सोडला असं या आमदारांचं म्हणणं होतं. हे सर्व आमदार गोंधळलेले आहेत, त्यामुळे असे वेगवेगळे आरोप करत आहेत. या सर्व आमदारांनी अजिबात गोंधळून जाऊ नये, त्या सर्वांची एक कार्यशाळा घेण्यात यावी आणि त्यांनी पक्ष सोडण्याचं काहीतरी एकच कारण द्यावं असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय. एका मंत्र्यांनी तर माझ्यासमोर थेट लोटांगणच घातलं होतं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बंडखोरांच्या आरोपामुळे संतपलेल्या संजय राऊत यांनी एका आमदाराचं नाव घेत पलटवार केलाय. सत्ता असताना मी कधीही शासकीय कामात हस्तक्षेप केला नाही, विधान भवन मंत्रालय अशा ठिकाणी तुम्हाला संजय राऊत कधीच दिसला नसेल. आता काही मंत्री आणि आमदार माझ्यावर आरोप करत आहेत, मात्र आता आरोप करणारे संदीपान भुमरे हे जेव्हा 2019 राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सरकार आलं तेव्हा सामनाच्या कार्यालयात आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं. तुमच्यामुळेच हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालोत असं भुमरे म्हणाले होते. संजय राठोड जेव्हा अडचणीत सापडले होते तेव्हा पडद्यामागून उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पाठबळ दिलं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला कोणताही धक्का बसला नसून आजही शिवसेना जमिनीवरच आहे. हे जेव्हा भविष्यात निवडणुका होतील तेव्हा आम्ही राज्याला आणि देशाला दाखवून देऊ असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. एकंदरीत या सर्व प्रकरणामागे संजय राऊतच जबाबदार आहेत का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खरंच ज्यावेळेस संजय राठोड अडचणीत सापडले होते त्यांना उद्धव ठाकरे यांनी खरंच पाठबळ दिलं असेल का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.